नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सीमाच कॉर्नर या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे माझा जो येणारा नवीन व्हिडिओ आहे तो तुम्हाला लगेच पाहता येईल आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबातसुद्धा विसरू नका उद्या अधिक महिन्यामधील शेवटचा शुक्रवार आहे आणि हा जो शुक्रवार आहे तर याला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण अधिक महिना हा दर तीन वर्षांनी येतो असतो आणि हा जो शुक्रवार आहे तर तो शेवटचा शुक्रवार आहे शुक्रवार मंगळवार हे माता लक्ष्मीची देवीचे खूप प्रिय दिवस आहेत त्यामुळे आपल्याला शुक्रवारी मंगळवारी जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहेत आपण या अधिक महिन्यामध्ये संपूर्ण एक महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व सेवा केलेल्या आहेत आपल्या देवीची सेवा केलेली आहे कुंकुमार्चन केलेले आहे अशा अनेक सेवा आपण केलेल्या आहेत आपल्याला उद्याच्या या शुक्रवारी असा एक उपाय करायचा आहे आपल्या घरामधील जो हळदीचा डबा असतो तर त्या डब्यामध्ये आपल्याला एक गोष्ट ठेवायची आहे ती गोष्ट ठेवल्यामुळे आपल्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल पैसा येईल जेव्हा आपण हे काही शुक्रवारी म्हणा किंवा मंगळवारी म्हणा माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी उपाय करत असतो तर त्याचे आपल्याला शंभर टक्के हे फळ मिळतच असते आपण फक्त उपाय करायचे सेवा करायच्या देव आपल्याला त्याचे फळ नक्कीच देत असतो माता लक्ष्मीला जशा प्रकारे लवंग आणि वेलची आवडते त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला हळद ही अत्यंत प्रिय आहे हे जे आपण उपाय करत असतो जसे की लवंग वेलचीचे आपण उपाय करतो त्याने आपल्याला धनधान्य प्राप्ती होत असते लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते त्याचप्रमाणे हळदीचे आपण जे काही उपाय करत असतो तर त्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असते आपल्याला धनधान्य समृद्धी देत असते हळदीला आपल्याकडे विशेष महत्त्व आहे कोणतेही कार्य असो शुभ कार्यामध्ये आपण हळदीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत असतो त्याचप्रमाणे आपल्या अवतीभोवती सकारात्मक म्हणा नकारात्मक म्हणा ऊर्जेचे वलय असते आपण हळदीचे पाणी घरामध्ये शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहत असते तसेच आपण आपल्या उंबरट्यावर हळदीचे देखील करत असतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत असते ज्यावेळी आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर आपल्याला काहीच करायला मूड येत नाही आपल्याकडे अनेक संकटे येत असतात धनवृद्धी होत नसते लक्ष्मी काढता पाय घेत असते तर अशावेळी काय करायचं आहे हळदीचं पाणी करून आपल्याला मंगळवारी शुक्रवारी किंवा गुरुवारी या हळदीच्या पाण्याचं आपल्याला आपल्या अपले घरामध्ये सिंचन करायचं आहे यामुळे काय होईल घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती बाहेर प्रवेश करत असते आणि नकारात्मक ऊर्जेचं वलय तयार होत असते तर अशा प्रकारे हळ हर, हळदीचे आपण भरपूर सारे उपाय करून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ शकतो तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्या करायचा आहे आणि हे जे आपण काही उपाय करणार आहोत तर त्याचे आपल्याला दसपटीने फळ मिळत असते कारण हा अधिक महिना आहे अधिक महिन्यालाच आपण धोंड्याचा महिना पुरुषोत्तम मास मलमास म्हणतो आणि हा अधिक मास जो आहे तो भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे आपण सर्व सेवा ह्या करायच्या आहेत केलेल्या देखील आहेत उद्या आपल्याला काय करायचं आहे सर्वात अगोदर आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्याला देवीचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्याला आपल्याला हार घालायचा आहे लाल फूल अर्पण करायचं आहे तुमच्याकडे जर का कमळाचं फूल असेल है, है। ला ला तर ते तुम्ही नक्की देवीला अर्पण करा कारण देवी मातेला कमळाचं फूल हे खूप प्रिय आहे आणि आपल्याला देवीची सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला देवीला किंवा देवीचा टाक असेल तर त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे देवीला कुंकुमार्चन हे खूप प्रिय आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर का श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्रावर नक्कीच कुंकुमार्चन करा कारण देवी लक्ष्मीला श्रीयंत्र हे खूप प्रिय आहे आणि तुमच्याकडे जर का श्रीयंत्र नसेल तर तुम्ही एखादी सुपारी घेऊन त्या सुपारीवर देखील तुम्ही कुंकुमार्जन करू शकता तर अशा प्रकारे सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवीची कुलदेवीची पूर्ण सेवा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता तर उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला यासाठी लाल सुक्या मिरच्या लागणार आहेत चार ते पाच सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत लाल आपण जी हिरवी मिरची असते ती लाल करून ती पूर्ण सुकलेली मिरची असते तर ती घ्यायची आहे ओल्या मिरच्या आपल्याला चालणार नाहीत तर तीन ती चार ते चार मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरातील जो हळदीचा डबा असतो स्वयंपाकघरामधील तर त्या हळदीच्या डब्यामध्ये आपल्याला या लाल मिरच्या टाकायच्या आहेत जेव्हा आपण हा ह्या ज्या लाल मिरच्या आहेत त्या हळदीच्या डब्यामध्ये टाकतो हा उपाय करत असतो तर आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद भेटत असतो आणि धनवृद्धी ही होत असते आणि तुम्ही फरक बघा तुम्हाला चोवीस तासाच्या आतमध्ये तुमच्याकडे पैसा येऊ लागेल जर तुम्ही दहा रुपये कमवत असाल तर नक्कीच ह्या उपायाने तुम्ही पन्नास रुपये कमवताल फक्त उपाय करून काही मिळत नसते तर आपल्याला त्याबरोबरच कष्ट देखील करायचं आहे आणि हे जे आपण काही उपाय करत असतो तर माता लक्ष्मीच्या ज्या आवडीचे आपण उपाय करत असतो वस्तूंचे तर त्याचे आपल्याला माता लक्ष्मी नक्कीच फळ देत असते तर आपण ह्या ज्या मिरच्या आहेत तर त्या तीन ते चार महिन्यांनी परत आपल्याला बदलायच्या आहेत तुम्ही परत यामध्ये नवीन मिरच्या टाकायच्या आहेत त्यानंतर ही डब्यामधील जी हळद आहे तर ती आपल्याला संपू द्यायची नाही डबा आपल्याला कायम भरलेला ठेवायचा आहे आणि जर का डब्यामधील हळद संपत आली तर परत आपल्याला त्यामध्ये हळद भरायची आहे डबा संपला की समजावं माता लक्ष्मी आपल्याकडे वास करणार नाही अशी मान्यता आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे शंभर टक्के माता लक्ष्मी तुम्हाला त्याचं फळ देईल तुमच्यावर प्रसन्न होईल तर नक्की सर्वांनी हा उपाय करून पहा हे हळदीच्या डब्यामध्ये ही एक वस्तू टाकल्यामुळे आपल्याला याचे शंभर टक्के फळ भेटणार आहे आणि माता लक्ष्मी जे आहे तर ह्या उपायाने आपल्याकडे आकर्षित होईल आपल्यावर प्रसन्न होईल आणि धन नक्कीच होईल तर असा आपल्याला हा उपाय करायचा आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी सीमाच कॉर्नर या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग भेटूया असाच एक व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ